जळगाव जिल्हा हा केळी उत्पादक म्हणून देशातच नाही तर परदेशात देखील ओळखला जातो. परंतु याच जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र पीक विमा काढून देखील त्याचा मोबदला मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं. वर्षातून एकदाच मुदत दिलेली असते 31 ऑक्टोबर पर्यंत. त्यापर्यंत मग अगोदर लावलेल्यांना विमा काढताना अडचणी येतात, नंतर लावलेल्यांनाही सुद्धा अडचणी येतात ऑक्टोबर नंतर. मग त्यासाठी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत तरी जास्तीत जास्त मुदत देण्याचा विचार करावा. अच्छा, म्हणजे ते जे म्हणजे सर्वांनाही त्या योजनेचा लाभ घेता येईल, लाभ मिळेल. मे जून मध्ये पण करायला पाहिजे त्यांनी. मे जून मध्ये पण लागवड केलेली असते ना, एप्रिल मध्ये कोणी कोणी मार्च मध्ये लावते, मार्च एप्रिल मे यांना पण काहीतरी सुविधा द्यायला पाहिजे त्यांनी. म्हणजे त्याच्यात कांदे बाग आणि मुग बाग दोन बाग नवती केळीला पण त्यांनी करायला पाहिजे काहीतरी विम्यासाठी. तिकडीला काही भेटत नाही. मग तेव्हा ती मागे जेव्हा ती निसून होऊन जाते माल काढण्याच्या वेळेस येते ना, त्या वेळेस वारा वांदी म्हणजे पावसाची शक्यता राहते ना, नैसर्गिक आपत्ती वगैरे येते, त्यावेळेस मग त्या शेतकऱ्यांना कुठला लाभ मिळत नाही त्यांना. त्यामुळे आंदोलन करा, वारंवार पाठपुरावा करा, तरी देखील त्याचा मोबदला मिळत नसल्याने पीक विमा काढावा की नाही अशी द्विधा मनस्थिती या केळी उत्पादक शेतकऱ्यांची असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.